नाही, मला वाटतं त्यांच्या सहनशीलतेचा मजबुरीचा फायदा कुणीही घेऊ नये. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. एसटी कर्मचारी दररोज आत्महत्या करत आहेत. यासंबंधी भाजपने सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा कोणीही फायदा घेऊ नये असे ते यावेळी म्हणाले. रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत. 3 दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडल्यानंतर सभापतींनी आदेश दिले, बैठक झाली. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 18 पैकी 16 मागण्या मान्य झाल्या. विलिनीकरणाचा प्रश्न सोडून विलिनीकरण सदृश फायदे देण्याचा निर्णय झाला आणि या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून घोषणा करू अशा प्रकारचं निवेदन करू हे परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचं समजतं, परंतु त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी परिवहन मंत्री गेले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की मी निवेदन करू शकत नाही, कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे. मला वाटतं रोज एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत आणि अशा वेळेला या सरकारच्या संवेदना गोठल्यात की का अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. आज परत 3 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणून सभापतींना या विषयावर आम्ही आक्रमक होऊन भारतीय जनता पार्टीचे आमदार शेकापचे जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली. 2-3 सभागृहाचं कामकाज त्या ठिकाणी बंद पाडलं आणि परिवहन मंत्र्यांना त्या ठिकाणी आश्वासन द्यायला भाग पाडलं की आजच्या आज कॅबिनेटची बैठक घेऊन जो अहवाल त्या ठिकाणी कोर्टांमध्ये दिलाय तो स्वीकारला पाहिजे आणि तो स्वीकारल्यानंतर ते बर्डन घेण्याला मान्यता कॅबिनेट देईल. मला वाटतं आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांसमोर कॅबिनेटची बैठक होऊन निर्णय जाहीर करतील अशा प्रकारची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे. मला वाटतं कर्मचारी आज त्या ठिकाणी सामंजस्यच्या भूमिकेमध्ये आहे आणि सरकारनं आता आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहिली आणि त्याच्यामुळे तातडीनं कुठल्याही परिस्थितीत संप मिटला पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. आज उद्या कॅबिनेट निर्णय घेईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. कर्मचाऱ्यांना जे फसवणूक करणारे नेते आहेत या संदर्भात त्यांच्या संदर्भात काय भूमिका आपली आहे का? नाही, मला वाटतं त्यांच्या सहनशीलतेचा मजबुरीचा फायदा कुणीही घेऊ नये. आज आम्ही या निर्णयासाठी एवढ्यासाठी आलो की जर विलिनीकरण शक्य नसेल आणि विलिनीकरण करत शेकडो लोक मरणार असतील तर शेवटी सर सलामत तो पगडी पचास. आपण वाचलो नाही तर त्या ठिकाणी विलिनीकरण फायदा घेऊन फायदा काय? आणि म्हणून अशा वेळेला विलिनीकरण सदृश फायदे म्हणजे 7th pay commission इक्वल त्यांना सवलती आणि पगार वगैरे गोष्टी मिळाव्या अशा भूमिकेवर आम्ही आलोय.